न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक बाजार समितीमधील वाढते चोरीचे गुन्हे, गुंडगिरी, शेतकऱ्यांना विनाकारण धमकावणे, त्यांच्याकडून पैसे उकळवणे अशा वाढत्या घटना बघता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये CCTV कॅमेरे बसवले आहेत. यात शहरातील 3 मुख्य बाजार समितीचा समावेश आहे. शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, दिंडोरी रोड, पंचवटी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाशिक रोड बाजार समिती या 3 बाजार समितींमध्ये 125 CCTV कॅमेरे बसवण्यात आले. कारण या बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल घेऊन येत असतात. आता मात्र CCTV मुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे. विशेष म्हणजे मोबिटेक सिस्टम अँड सर्व्हिसेस या कंपनीचे हे हाय क्वालिटीचे CCTV आहेत. या बाजार समितीचा CCTV चा कंट्रोल हा पंचवटी बाजार समितीमध्ये राहील. या ठिकाणी कंट्रोल रूम बसवण्यात आली आहे, त्यामुळे आता चोरट्यांना चांगलीच चपराक बसेल. जर CCTV मध्ये काही घटना आढळून आली तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवण्यात येईल. हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवटी येथे माननीय सभापती साहेब श्री देवीदास शेठ पिंगळे यांच्या हस्ते आज इथे CCTV कंट्रोल रूमचं उद्घाटन केलं गेलं आहे. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कॅमेरे लावले गेले आहे. अत्याधुनिक कॅमेरे असल्यामुळे या संपूर्ण कॅमेरा यंत्रणेमध्ये सर्व्हेलन्सच्या सिस्टीम संदर्भात संपूर्ण चोरी किंवा प्रिसाईजली जर काही कुठे घटना घडली तर ती सगळी ह्याच्यामध्ये कॅच केली जाते. सदरची पूर्ण इन्फॉर्मेशन जर कुठे डिपार्टमेंटला वाटली किंवा कोणत्याही व्यक्तीला इथे काही माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी स्पेशली सर्व्हर रूम बनवण्यात आलेला आहे. आणि सदरचा जो काही कंट्रोल रूम आहे या कंट्रोल रूममध्ये त्यांचे जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्या दोन्ही आवार बाजार आहे, दुसरे जे जिथे पेठरोडला शरद पवार मार्केट यार्ड आहे, त्याच्यानंतर नाशिक रोड, ते सर्व इथे कंट्रोल केले जातात. इथून यंत्रणा अशा पद्धतीने उपलब्ध झालेली आहे की जर काही चेंजेस करायचे किंवा कोणाला काही मेसेज जरी द्यायचा असेल तर इथल्याच कंट्रोलमधून ते संपूर्ण यंत्रणा वापरली जाते. याच्यात जे कॅमेरे लावले ते PTZ बेस्ड कॅमेरे लावले आहे. या कॅमेराचं वैशिष्ट्य असंच आहे, जे काही चोरी किंवा काही इथे जर काही गुंडागर्दी किंवा भानगडी काही होत आल्या तर त्या संपूर्ण यंत्रणा प्रिसाईजली रेकॉर्ड होतील. 80 ते 90 दिवसाचं रेकॉर्डिंग याच्यामध्ये आहे. साधारणतः किती कॅमेरे लावले याच्या आत्ता? या जे करंट मार्केट ॲड आहे इथे आत्ता 61 कॅमेरे लावण्यात आले आहे आणि इतर बाकीचे 70-75 कॅमेरेसुद्धा इथूनच कंट्रोल केले जातात. आणि इथे जे काही कॅमेराची यंत्रणा लावली आहे हे पूर्ण टेक्निकल स्वतः आम्ही जे इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग केलं तर 25 वर्षापासून आमचं हे कार्यक्षेत्र आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्रुटी ठेवण्यात आलेली नाही आहे. आता त्या कंट्रोल रूमसाठी किती लोक बसणार? कंट्रोल रूमसाठी ते 3 जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली गेली आहे आणि ते कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टीममध्ये राहणार आहे. आमच्या संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या सहकार्याने पंचवटी मार्केट, शरद पवार मार्केट, नाशिक रोड या तिन्ही ठिकाणी साधारण 125 कॅमेरे या ठिकाणी बसवले आणि आज सगळीकडे हे कॅमेरे चालू झाले. कारण असं काही या ठिकाणी शेतकऱ्यांचे मालांची होणारी चोरी, त्याच्यानंतर या ठिकाणी होणारी गुंडगिरी ही याच्यामुळं आता 100% बंद झाल्याशिवाय राहणार नाही. की पोलिसांनी मोबाईल चोर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये होते, त्यानंतर मोटरसायकली काही चोरी जायच्या, शेतकऱ्यांची जर पार्किंगला कुठं गाडी लावली त्यांचे टायर चोरी जायचे, म्हणजे हे सगळा चोरीचा जो प्रश्न आहे तो या कॅमेऱ्यामुळं निकाली निघणार आहे. आणि त्याच्यामुळं ह्याच्यात शेतकरी असेल, व्यापारी असेल, अडीदार असेल, यांना सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कॅमेऱ्याचं सगळ्यात चांगलं आज हे काम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि आजपासून हा संपूर्ण डाटा म्हणजे शरद पवार असेल किंवा
पंचवटी मार्केट असेल किंवा नाशिक रोड मार्केट असेल, या तिन्ही ठिकाणी जर कुठं काही वाटलं तरी वॉकीटॉकीवर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला कळवण्यात येईल आणि तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेण्यात येईल. आणि आम्ही नवीन सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड काही आमचे कर्मचारी या थोड्या दिवसांपासून येतील आणि त्याचा परिणाम आज शेतकऱ्यांना जास्तीत जास्ती फायदा देण्यासाठी आणि संस्थेचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.